सांग कुठे ती वस्तू? कोणती वस्तू? वेळ वाया गेलेला, तुलाही आवडत नाही आणि मलाही. ती वस्तू तुझ्या हाती कधीच लागणार नाही. सिंगल बुलेट आता माझा आणि यातल्या गोळीचा संयम संपत चाललाय. सांग कुठे ती वस्तू? जीव गेला तरी नाही सांगणार. सायलेंट मोडवर टाक ना तुझं पबजी. थांब ग. काय या माशा? इथं मेल्या या माशांशिवाय दुसरं कोणी फिरकत सुद्धा नाही. तिकडे नाशकात तेवढं कौतुक. इथं मुंबईत दुकान आहे म्हणून आणि इथे दुकान घरात. ऑनलाईन सुद्धा सेल होत नाही आणि ते कार्टून कॉमिक्स. जगाला गरज नसलेल्या गोष्टींचं दुकान थाटून करायचं काय? विक्की, सॉरी 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 सॉरी. एक पार्सल आहे. हे शेजारचं पार्सल? नको, वापस ले जाओ. फॉल्टी पीस. काकू आओ. हे लीव युअर पार्सल अँड गो नाउ. ओ मॅडम, एवढं इंग्रजी आलं असतं ना तर अंबानीकडे पार्सल दिलं असतं मी. अरे तुझं पार्सल दे आणि चल निघ इकडून. आला मोठा अंबानीचा कुरियर वाला. ए कुरियर दादा, कुठून आलं हे पार्सल? काहीच नाही यार. ते सोड ना, याच्यापेक्षा माझा प्रॉब्लेम मोठ. काय करू यार, मला कळतच नाहीये. शिट, नाचू नकोस, नीट उभी राहा. काय झालं ते नीट सांग. अग माझ्या प्रोफाईल वरून भलतेच मेसेज जात आहेत मुलांना आणि कोणताही लिंक आपोआप पोस्ट होत आहेत वॉल वर. मी काय करू, मी न टाकताच होत यार. भानामती असेल. भानामती कसली? हॅक झाला असेल तिचा फोन. बघू. व्हॉट द फ्लाइंग फू. फटाका. कोणी केलं असेल यार आणि माझ्या सोबतच का? मी काय करू आता, सांग ना. पोलिसांकडे तक्रार कर. ते नाही हा, शाण्या माणसांनी पोलीस स्टेशनची पायरी चढू नये असं म्हणतात. कोर्टाची. अरे चुका कसल्या काढतायत या? प्लीज यार हेल्प मी. अग ट्राय करतेय ना. कोण असेल त्या डुक्कर हॅकरला? कसं पकडायचं यार? हे सोपं आहे. लोहा लोहे को काटता है, हॅकरच हॅकर को काटेगा. करेक्ट. कधी नव्हे तर बरोबर बोलली ती. म्हणजे? म्हणजे तुझ्या या हॅकरला पकडायला आपल्याला एका हॅकर कडेच जावं लागेल. मग तुझ्या ओळखीत कोणी हॅकर आहे? आहे. नाव काय त्याचं? तात्या पिकाचू. तात्या पिचाकू? पिचाकू नाही, पिकाचू. Thank you.
हॅकर काय मंदिराबाहेर बसतो काय? कुठे तुझा डेडली हॅकर तात्या पिकाचू? चला दाखवते. लक्ष्मण दामोदरराव गणपतराव लोखंडे उर्फ लकी लोखंडे उर्फ तुझा तात्या पिकाचू. विकी तू ना एकदम तिरमिरीतच आहेस. माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बोलवलं होतं, तू माझी मस्करी काय करतेस? तू या जगात आलीयस, हीच निसर्गाने केलेली सगळ्यात मोठी मस्करी आहे. त्यापेक्षा मी काय वेगळी मस्करी करू ग तुझी? माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा सोडून तू माझेच पाय खेचतीस. एवढा काही मोठा प्रॉब्लेम नाहीये तुझा, एक साधा फोन हॅक झालाय. करतोय ना तो? माझा फोन द्यायला सांग, त्याला नाही जमणार आहे. माझा त्याच्या हुशारीवर पूर्ण विश्वास आहे. तू असा पिचकू जरी वाटत असला ना तरी तो पोचलेला आहे ग. त्र्यंबकेश्वरच्या घरचं पिढ्याना पिढ्या चालू असलेलं पौरोहित्य सोडून तो इथे आलाय. हा, येस कॅलिबर नावाची मल्टीनॅशनल कंपनी आहे ना, त्याची फायर वॉल बिल्ड केली आहे त्यांनी. चल, तुझ्या त्या हॅकरचं तात्या पिकाची बनून श्राद्ध घालेल. आणि तू हे सगळं इल्लिगल वेने करतेस ना, म्हणून तुझ्यावर गोमूत्र शिंपडून तुझं पापक्षालनही करेल. ट्रस्ट मी, हे हॅकर पकडणं आहे ना मंत्र म्हणणं इतकं सोपं नसतं बाई. नाही, चल तुला दाखवतो. जानी चंडी रमानी. वॉट? जानी चंडी रमानीचा काय संबंध? त्यानेच तुझा फोन हॅक केलाय. तो माझा शेजारी आहे. अजाण बालिके, त्यांनी शेजार धर्म पाळला नाहीये. म्हणजे? त्यांनी तुझ्या फोन मध्ये व्हायरस घालून तुझा फोन हॅक केलाय. व्हॉट द फ्लाइंग फू. आणि व्हायरसचं नाव डिंकी चिंकी ठेवलंय. काय जानी? ए जानी डंबो रास्कल बास्टर्ड गाडव नालायक कुत्रे दुकरा, तुला तर मी सोडणार नाही. ए तुझी ऑक्सफर्ड डिक्शनरी, साधं थँक्यू सुद्धा म्हणाली नाही तुला. तुला या असल्या कृतज्ञ लोकांची मदत करायची असते नेहमी. नाशिकला कॉलेजमध्ये सुद्धा तेच झालं. परत आईसारखी कटकट सुरू केलीस. हे बघ, आपण आपली कर्म करायची, फळाची अपेक्षा ठेवायची नाही. हो माते, बरोबर आहे. तसंही माझ्या गोष्टी तू कुठे सिरियसली घेतेस? तुझ्याकडे नेहमी माझी ऍक्सेस डिनाईडच येते. कम ऑन. हेय बेब. हाय शेंग. व्हाट्स अप? How are you? Every day I see you, you look better than previous day. And today you're looking killer. Laugh chandos! Thank you. But next time when you give me compliments, please don't use Marathi words. It sounds a little wrong. What? Okay. I didn't mean that. I'm sorry, babe. Hey, say hi to Lucky. Hey, Lucky, hey, how are you? Mala nahi bolayche tujhe Sinchanchi. Agar tujha boyfriend hai, tu bol na gulu gulu. Mala nahi bolayche. Tyacha naav Shengchi re ha. Kay naav hai? काय नाव आहे? बाबा चायनीज. आई मराठी. हायब्रिड कुठला? वडापाव मध्ये शेजवान चटणी घालून खात का कोणी? तू जळतोस ना त्याच्यावर, तो हॉट आहे म्हणून. हॉट? हड, अस्सल मराठी मातीतला आहे मी. कशाला उगत चौकोनी बॉक्स मध्ये गोल वस्तू ऍडजस्ट करतेस? माय लाईफ माय रुल्स. माय रुल्स उगाच डायलॉग नको मारू. काही रुल्स बिल्स नाहीत, नुसता अशी पण आहे तुझा. नाही तर काय? तुझ्या नाकात दोन पाय. अंडरग्राउंड पार्टी झालं. आता बुसगावने येऊन पार्ट्या करा. बेवडे कुठले? आय टेल यू लेटर. हा, इट मीन समथिंग एल्स. बेवडे कुठले? लेट्स पार्टी. ओके, बाय बाय बेब. काय ओढलं ग तुला त्याच्यात एवढं? चायनीज खायची साऊस होते तर मी दिला असता की चायनीज स्वयंपाक करून. चला निघतो. कुठे चाललास? पार्टीची तयारी करायला. हा, तू जाणार आहेस त्या भुजगणांच्या पार्टीला? मावशी रे. काय? कोणीतरी कालपासून ट्रॅक करतय मला. कोण असेल? काय माहिती, असेल कोणीतरी हॅकर. बघतो ना, थंडर बोल्ट देतो त्याला. चल बाय. काय ग, झाला का तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह? हो, य मॅक
माझा जावई आहेच म्हणजे हुशार. लकी माझा फक्त मित्र आहे. पण गेलाय कुठे तो? पार्टीला गेलाय. पार्टीला? अगं मग तू का नाही गेलीस पार्टीला? मला नाहीये इंटरेस्ट, तुला माहितीये ना. अगं जरा स्वतःच्या वयाच्या मुलांच्या बरोबर राहा ना, मजा कर, एन्जॉय युअर लाईफ. नुसते आपल्या हाताच्या बोटावर मोजण्या इतके मित्र दोन चार. कशाला अशी कोशात राहते ग? मला बघ किती फ्रेंड रिक्वेस्ट आले आहेत. अगं भाई घड्याळ. हे म्हणजे ना नागपूरला जाताना संत्री घेऊन जाण्यासारखे. कोणीतरी मस्करी केली तुझी. किंवा ना कुणाला तरी तुला वेळेचं महत्व पटवून द्यायचं असेल. आई तुझं तोंड दुखत नाही का ग? हो दुखत, पण तोंड नाही काळीच दुखतय म्हणून बोलतीये. आमच्या वेळेस आम्हाला घड्याळ घ्यायला परवडायचं नाही, पण वेळ खूप होता. आणि तुमच्या काळात तुम्ही ही सगळ्या प्रकारची घड्याळ घेऊ शकता, पण वेळ नाही ना तुमच्याकडे. माझ्यासाठी तुझ्याकडे वेळ नाहीये. सतत नुसती स्वतःतच घुरफटलेली आणि त्या कॉमिक्स मध्ये. माशा फार डॅम्बिस झालेत. घड्याळ चालू झाली. हॅलो मिस वेलिंगकर स्पीकिंग, हू इज दिस? इन्स्पेक्टर साळुंखे. बोला. तुम्ही सृष्टी नावाच्या मुलीला ओळखता का? हो, ती मैत्रीण आहे माझी. तुम्ही तिच्या घरी येऊ शकता इमिजिएटली? का, काय झालंय? तुम्ही प्लीज एकदा या, कळेल. काय ग, कोणाचा फोन? पोलिसांचा फोन होता. पोलीस? सृष्टीच्या घरी बोलवलंय. का? मी येते जाऊन. मी येऊ का सोबत? नाही तू थांब, मी आलेच. सांभाळून. टॅक्सी, टॅक्सी, टॅक्सी. टॅक्सी तुमची आहे का? काय? टॅक्सी तुमची आहे का? टॅक्सी मालकाची आहे, पण हे डेकोरेशन आहे ना ते आपलं आहे. भाडं घेणार? हा. मग कधीपासून ओरडती ऐकू येत नाहीये? हो मॅडम, मग सांगायचं ना, कधीपासून मी इकडेच बसलोय. अरे मी कधीपासून टॅक्सी टॅक्सी ओरडती ऐकू येत नाही का? काय सांगताय तुम्ही, ओरडलात? त्याचं काय झालं माहितीये का? आज इंडिया पाकिस्तानची मॅच आहे ना, तर आज माझा वर्किंग हॉलिडे आहे. म्हणजे कसं आहे, बायकोसाठी वर्किंग आणि माझ्यासाठी हॉलिडे. चला की. मॅडम जरा हळू दरवाजा बंद करा हो, नाहीतर लागल तुम्हाला. नाही हो, मागच्या वेळी मला पण असंच लागलं होतं. मग मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरला म्हणलं, डॉक्टर मी जिथं जिथं स्वतःला टच करतोय ना तिथं तिथं मला दुखतंय. डॉक्टर कन्फ्युज झाला, म्हणला नेमकं तुला झालंय काय? मी त्याला बोललो, अहो डोक्याला टच केला तिथं दुखतंय, खांद्याला टच केला तिथं दुखतंय, गुडघ्याला हात लावला की गुडघे बी दुखतंय. मग डॉक्टरला कळलं की तुमच्या बोटाला लागले. अयो मॅडम तुम्हाला कसं कळलं? तुम्ही डॉक्टर आहे? तुम्ही चला ना लवकर. हा चला चला. अयो स्कोर काय झाला? डॉक्टर साहेब, केदार जाधव का? केदार जाधव से भी हमारी उम्मीदें बनी हुई है, पूरे भारतवर्ष की उम्मीदें. बघितलं? वा अरे केदार जाधव. कशाला एवढी घाई करायची, सांगतो तरी ऐकत नाही. स्टेडियम में सन्नाटा सा छा चुका है, आप देख सकते हैं. 45 रन बनाकर पिकअप पिकअप धोनी आउट हो चुके हैं. पिकअप. और अगले खिलाड़ी जो हमारे सामने आ रहे हैं, हार्दिक पांड्या. काय झालंय, काय कळतच नाहीये. मॅडम रेंज नसेल त्यांच्याकडे. नाही फोन लागले पण ती उचलत नाही. आम्ही झोपला असेल ना. केवल
होय मॅडम, नुसतीच रिंग वाजणार, फोन उचलणार नाही. तुम्हाला सांगतो मॅडम, माझी बायको आहे ना, ती पण अशी धाराडर झोपती. हा, आरची परशुराम आवटे नाव आहे तिचं. रात्री उशिरा घरी गेलो, बेल वाजवली, फोन केला, बघते तर काय सकाळी मी दारात झोपलेलो होतो, मग तिनं मला उचलला. तुम्हाला सांगतो ना, कुंभकर्णापेक्षा सॉलिड आहे बघा. आमचं लो मॅरेज आहे. लो मॅरेज. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मॅडम. हे बघा हे बघा, हे असे दिवस दारू पित्यात, रस्त्यात मुत्यात. ए साड्या, अकेला का तुला? तुम्ही कशाला आजूबाजूला बघताय? समोर बघून गाडी चालवा ना प्लीज. ओ मॅडम, हे कामच आहे आपलं, हवा असल्याचे असंच बोला लागतंय. लकी लकी, अरे कुठे आहेस? मॅडम, माझे पैसे किती झाले? 120. हे घे, ठेवा हे. मिस वेलिंगकर, इंस्पेक्टर साळुंखे. सृष्टीच्या फेसबुक प्रोफाईलवर तुम्हा दोघांचेच फोटो बघितले म्हणून तुम्हाला कॉल केलं. मी तर फ्रेंड रिक्वेस्ट पण पाठवली साहेब. एक शिंगे. सॉरी साहेब, ती फेसबुकवर खूप ऍक्टिव्ह नव्हती. मीच आमचे फोटोज अपलोड केले आणि तिला टॅग केलं. एक्झॅक्टली. हे सील कर. कदम. ती बाहेर कोणासोबत फार काही मिसळत नव्हती. तिला डिप्रेशन वगैरे? करेक्ट साहेब, डिप्रेशन. एक शिंगे प्लीज, तिला डिप्रेशन वगैरे? तर तिने सुसाइड का केलं असेल? सुसाइड? नाही, ती सुसाइड नाही करू शकत. ती खूप आनंदी मुलगी होती. हा, खूप कोणाच्यात मिसळायची नाही, कारण ती इंट्रोवर्ट होती. पण ती खूप हुशार, खूप ॲम्बिशियस, खूप पॉझिटिव्ह होती. पुण्याहून इथे आली, रिसर्च सायंटिस्ट झाली. तिला देशासाठी खूप काही करायचं होतं. एक अख्खं रॉकेट निर्माण करीन असं म्हणायची. मी तिला रॉकेट ताई नावाने हाक मारायचं. तिच्यावरून इन्स्पायर होऊन मी रॉकेट ताई नावाचं एक कॉमिक कॅरेक्टर सुद्धा डिझाईन केलं होतं. तिला नाही आवडायचे कॉमिक्स. आमची खूप भांडणं व्हायची त्याच्यावर. मला माहितीये ती आत्महत्या नाही करू शकत. मिस वेलिंगकर, आय एम सॉरी फॉर युअर लॉस, पण अशा बऱ्याच केसेस बघितल्यात मी. विक्टिमची जवळची लोक येतात, आम्हाला शिकवतात हे असं करा, हे तसं करा, हे सुसाईड नाही, हा मर्डर आहे. निघतं काय? सुसाईड. कारण की तुम्ही लोक प्रॅक्टिकली बघत नाही. पण तुम्ही प्लीज एव्हिडन्स बघा ना, एव्हिडन्स बघा. घर आहे तसं आहे, सगळं काही व्यवस्थित, सगळं काही जागेवर. जबरदस्ती केली आहे असं दिसत नाही. नो कट्स, नो स्क्रॅचेस, स्वतःच स्वतःला शूट केलंय. दुसरं काय शक्य आहे? ते कसं आहे की गणमध्ये पण एकच गोळी होती,
हिनळी अशी घेतली आणि ट्रिगर ओढलाय. आत्महत्याच. दुसरं काय असं संशयास्पद वाटत नाही. तरी पण महत्वाच्या वस्तू मोबाईल मी जप्त करून ठेवल्यात. राणेबाई त्या वस्तू दाखवा. मॅडम ते टच करू नका प्लीज. प्लीज मिस विक्की. तिचा लॅपटॉप नाहीये इथे. तिचा लॅपटॉप नाहीये इथे. तिचा लॅपटॉप कुठे? कुठे लॅपटॉप? अहो साहेब मला नाही सापडला. म्हणजे कुठेतरी विसरले असतील ना. नाही ती तिचा लॅपटॉप विसरणं शक्यच नाहीये. तिच्यासाठी लॅपटॉप जीव की प्राण होता. ती अशी घट्ट कवटाळून असायची लॅपटॉपला. ती नाही विसरू शकत लॅपटॉप असा सहज. हे बघा मिस विक्की तुम्ही भावुक आहात. नाही सर ती बरोबर बोलतीये. मी खूप वर्ष सृष्टीला ओळखते. आम्ही हॉस्टेलमध्ये पण एकत्र राहायचो. मी पण तिला लॅपटॉप शिवाय कधीच नाही पाहिलंय. ते बरोबर बोलते असं प्लीज. ठीक आहे लॅपटॉप शोधा आणि सीसीटीव्ही फुटेज चेक कर. सर काय माहित काय पण कालपासून आमच्या बिल्डिंग मधले सीसीटीव्ही बंद आहेत. ठीक आहे बघूया. आणि तुम्ही प्लीज मॅडम हा क्राईम सीन आहे. तुम्ही आलो राणीबाई हो सर प्लीज यांना बाहेर घेऊन जा. मॅम प्लीज. विकी मला माहिती आजची आपली पहिली भेट आहे. पण सृष्टीने मला तुझ्याबद्दल इतक्या वेळेला इतक्या गोष्टी सांगितल्यात की असं वाटतच नाहीये आज आपली पहिली भेट आहे. आय नो हे सगळं खूप भयंकर आहे. पण तुला जर कधी काहीही लागलं तर आय एम देअर फॉर यू. एक्सक्यूज मी मिस वेलिंगकर. आणि तुम्ही मिस विद्या. ओके चौकशीसाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल आणि जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाही तुम्हाला हे शहर सोडून जाता येणार नाही. ठीक आहे साहेब ऍम्ब्युलन्स रेडी. ऑल राईट थँक यू. तो साहेब ऍम्ब्युलन्स वाला ऐकतच नव्हता. कसा बसा मी त्याला थांबवला. विकी मी आता काय पाहिलंय तुला सांगितलं ना तर हादरशील. काय? अगं मला रोज हजारो मेल्स इनबॉक्स मध्ये येतात म्हणून माझं लक्ष गेलं नाही. माझं आत्ता लक्ष गेलं. आपल्या सृष्टीचा एक मेल आलाय मला. सृष्टी इज नो मोर. काय? अगं काय बोलतेस तू? पण कसं कधी? अगं मला रात्री मेल आलाय तिचा. माहित नाही मला. मला मला काही कळतच नाही काय चाललंय. डोकं गच्च झालंय पार. पोलीस आले तिथे. त्यांना असं वाटतं की तिने आत्महत्या केली आहे. पण मला माहिती सृष्टी आत्महत्या का करेल असं वाटतं की तिचा खून झाला असेल. विकी मी काय सांगतोय तर शांतपणे ऐक. हा जो मला सृष्टीने मेल केलाय ना त्या दोन फाईल्स अटॅच आहेत. एक तिचा व्हिडिओ आहे. त्यात तिचा खून होणार आहे याची खुणखुण तिला आधीच लागली असं म्हणते ती. आणखीन पण ती काहीतरी सांगू पाहते. ती वस्तू तुमच्याकडे सुरक्षित राहील असं काहीतरी. आणि दुसरी जी फाईल आहे ती एनक्रिप्टेड आहे. मी डिक्रिप्ट करतोय. अरे पण तिचा लॅपटॉप नाही सापडलाय पोलिसांना घरात. विकी या फाईल मुळे मला तिच्या लॅपटॉपचा ऍक्सेस मिळालाय. याचा अर्थ कोणीतरी तिचा लॅपटॉप चोरी केलाय. तू त्या व्यक्तीचं लोकेशन ट्रॅक करू शकतोस का? मला त्याचं लोकेशन कळेल पण त्याला सुद्धा माझं लोकेशन कळेल. कुठेस तू? अगं मी त्या शेंगच्या पार्टीत होतो पण तिकडे खूप गोंगाट आहे म्हणून मी जरा बाजूला आलोय. मी तुला कोऑर्डिनेट पाठवतो. ये तू इकडे लवकर. चल आलेच. वेगळी सांज अशी आहे ना. वेगळी सांज अशी आहे ना. सारे मदहोश मदहोश आहे. सारे बेहोश बेहोश आहे. आहे ना मन बधीर बधीर बधीर. आहे ना मन बधीर 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 बधीर. सांज अशी की मन झुलत थांबे ना. वाऱ्यावरी पाय खाली पण पडे ना. सांज अशी की मन झुलत थांबे ना. वाऱ्यावरी पाय खाली पण पडे ना.
don't stop to tap your feet on the floor. Money falling out some more, more, more. Oh, Rudia Varia, it is a mass, Kasla, so. Da-da-ding, 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 ding, nah. प्रॉब्लेम आहे मला ऐकू येत नाहीये काय बोलतोस तू तू इथे कशाला आलीस अरे पण तूच फोन केलास ना अगं ते जाऊ दे आता इकडनं चल आधी लवकर का अगं मी तुला म्हणलं होतं ना मला कोणीतरी ट्रॅक करताय म्हणून समव तो हॅकर इकडे येऊन पोहोचलाय आणि हा कोणी लल्लू पंजू नाहीये म्हणजे मस्करी करतात तसं नाहीये हे काहीतरी फिशी आहे म्हणजे चल तू मी तुला सांगतो अरे पण तू म्हणत होतास की तू काहीतरी क्रॅक केलंयस सृष्टीचा मेल आला होता तू डिकोड करत होतास तुला काहीतरी कळलंय का मला प्रश्न विचारू नकोस मी तुला सगळं सांगतो खाली जाऊन अरे पण काय चाललंय इथे लकी लकी मला काय पाहिजे हा तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे हा मला जे हवंय ते मला मिळालंय विकी पळ सोडताला विकी पळ याला याला सोडू सोडू याला सुटला Yeah.
माशा फार डॅम्बिस आहे. घड्याळ चालू झाली. हॅलो मिस वेलिंगकर. या हुज दिस? इन्स्पेक्टर साळुंखे. बोला. तुम्ही सृष्टी नावाच्या मुलीला ओळखता का? हा ती माझी मैत्रीण आहे. काय झालंय? तुम्ही प्लीज एकदा या, कळेल. ओके. काय ग, काय झालं? कोणाचा फोन? पोलिसांचा फोन होता. पोलीस? सृष्टीच्या घरी बोलवलंय. का काय चोरी वगैरे झाली आहे का? चोरी? हा हा चोरी असू शकते. म्हणजे मला उगाच वाटलं की काय वाटलं? नाही काय नाही. थांब, मी जाऊन येते. मी येऊ का सोबत? नाही तू थांब. नाही तेच सांगतोय, जरा हळू दरवाजा बंद करा, लागल तुम्हाला. काय मागच्या वेळी मला पण असंच लागलं होतं. मग मी डॉक्टरकडे गेलो होतो. डॉक्टरला म्हणलं मी स्वतःला जिथं जिथं टच करतो तिथे तिथं मला दुखतंय. डॉक्टर कन्फ्यूज झाला, म्हणला नेमकं झालंय काय? म्हणला ओ डोक्याला टच केलं तर डोक्याला दुखतंय, खांद्याला टच केला तर खांद्याला बी दुखतंय, गुडघ्याला टच केला तर गुडघ्याला बी दुखतंय. मग डॉक्टरला कळलं आणि डॉक्टर मला म्हणला की तुमच्या पोटाला लागले. अयो मॅडम, तुम्हाला कसं कळलं? तुम्ही डॉक्टर आहे काय? तेजाऊ. तेजाऊ हा कसला डॉक्टर आहे? नाही डॉक्टर बद्दल कधी ऐकलं नाही. प्लीज तुम्ही चला ना. हा चला चला. स्कोर काय झाला बघूया. केदार जाधव लय भारी खेळती पठ्या, लय घाई केली. एवढा उचलून ना मारा पाहिजे होता. ग्राउंड शॉट खेळला असता ना. सृष्टी प्लीज पिक अप द फोन, प्लीज पिक अप द फोन. काय होते? मॅडम रेंज नसेल. नाही ती फोन उचलत नाहीये. मॅडम त्या झोपल्या असतील, फक्त रिंग वाजत राहणार, फोन उचलणार नाही त्या. माझी पण बायको आहे ना, अशी ढारण झोपते बर का. आरची परशुराम आवटे नाव आहे तिचं. हा मॅडम तुम्हाला माहित आहे, ऐका ना, तिचं लई प्रेम आहे माझ्यावर. आमच्या दोघांचं मॅरेज झालं. अयो अयो मॅडम तुम्हाला कसं कळलं? दिवसा ढवळ्या दारू पित्यात आणि रस्त्यावर मुत्यात. शक्यच नाही. शक्य मॅडम, लागली की सॉलिड लागते, नाही तर मूत खडा होऊ शकतो. अवय असली बाहेरची लोक आहेत त्यात, मुंबई घाण करतात. प्लीज प्लीज तू तरी उचल. नॉट अगेन. Thank you.
मिस वेलिंगकर, इन्स्पेक्टर साळुंखे. सृष्टीच्या फेसबुक प्रोफाईलवर तुम्हा दोघांचेच फोटो बघितले, त्यामुळे तुम्हाला कॉन्टॅक्ट केले. मी तर फ्रेंड रिक्वेस्ट पण पाठवली होती. एक शिंगे मॅडम, ती सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह नव्हती. मीच आमचे फोटो अपलोड केले आणि तिला टॅग केले. एक्झॅक्टली. हे सील कर. हा कदम. ती बाहेर कोणाबरोबर फार मिसळत नव्हती. तिला डिप्रेशन वगैरे? करेक्ट साहेब, डिप्रेशन. एक शिंगे प्लीज, तिला डिप्रेशन वगैरे? तर तिने सुसाईड का केलं असेल? शक्यच नाही. ती खूप आनंदी मुलगी होती. हा खूप लोकांमध्ये मिसळायची नाही कारण ती इंट्रोवर्ट होती, पण ती खूप हुशार, खूप एम्बिशियस, खूप पॉझिटिव्ह होती. पुण्याहून इथे आली, रिसर्च सायंटिस्ट झाली. तिला या देशासाठी खूप काही करायचं होतं. एक अख्खं नवीन रॉकेट निर्माण करीन असं म्हणायची ती. मी तिला रॉकेट ताई नावाने हाक मारायचे. तिला कॉमिक्स नाही आवडायचे, त्यामुळे आमचे खूप वाद व्हायचे याच्यावर. पण आम्ही खूप घट्ट होतो. ती आत्महत्या नाही करू शकत. मिस वेलिंगकर, अशा बऱ्याच केसेस बघितलेत मी. विक्टिमची जवळची लोक येतात, आम्हाला शिकवतात हे सुसाईड नाहीये, मर्डर आहे. आम्ही त्यांचा रिस्पेक्ट करतो आणि त्यांच्या बोलण्यावरून रिइन्व्हेस्टिगेट करतो. नंतर निघतं काय? सुसाईड. कारण की तुम्ही लोक प्रॅक्टिकली बघत नाही. एकदा एव्हिडन्स बघा. घर आहे तसं आहे, सगळं काही व्यवस्थित, सगळं काही जागेवर, बॉडीवर नो कट्स, नो स्क्रॅचेस. बंदूक हातात आहे, स्वतः स्वतःला शूट केलंय. दुसरं काय शक्य? करेक्ट आहे साहेब. कसं आहे, गनमध्ये पण एकच गोळी. याशी नळी धरली आणि ट्रिगर ओढलाय. आत्महत्याच. दुसरं काय असं संशयास्पद वाटत नाही. तरी पण महत्वाच्या वस्तू आणि मोबाईल जप्त करून ठेवलाय. राणेबाई, त्या वस्तू दाखवा. तिचा लॅपटॉप नाहीये. कुठे लॅपटॉप? अहो लॅपटॉप नाही सापडला साहेब, म्हणजे कुठेतरी विसरले असतील ना. शक्यच नाही, ती नाही विसरू शकत तिचा लॅपटॉप. लॅपटॉप तिच्यासाठी तिचा जीव की प्राण होता. घट्ट कवटाळून असायची ती लॅपटॉपला सतत. शक्यच नाही. मिस वेलिंगकर, तुम्ही इमोशनल आहात. नाही नाही, ती बरोबर बोलतीये सर. मी सुद्धा सृष्टीला खूप वर्ष ओळखते आणि मी हॉस्टेलमध्ये एकत्र राहायचे तिच्या बरोबर. मी पण तिला कधीच तिच्या लॅपटॉप शिवाय नाही पाहिलं. ती बरोबर बोलतीये सर, प्लीज. ठीक आहे. एक शिंगे, लॅपटॉप शोधा आणि असं असलं तर सीसीटीव्ही फुटेज चेक करा. ठीक आहे सर. माहित नाही काय, पण काल रात्रीपासून आमच्या सोसायटीमधले सीसीटीव्ही बंद पडलेत. प्लीज सर. ठीक आहे, बघू काय करायचंय ते. पण आता बाहेर वेट करा, कारण ही जागा आम्हाला सील करायची आहे. राणेबाई, प्लीज यांना बाहेर घेऊन जा. येस सर. विकी, सृष्टीने मला तुझ्याबद्दल इतक्या वेळेला इतक्या गोष्टी सांगितल्यात ना, की असं वाटतच नाही आज आपण पहिल्यांदा भेटतोय. आय नो हे जे काही झालंय ते सगळं खूप भयंकर आहे. तुला कधी काहीही लागलं ना, तरी आय एम देअर फॉर यू. एक्सक्यूज मी, मिस वेलिंगकर आणि तुम्ही मिस विद्या, चौकशीसाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल आणि जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाही तुम्हाला हे शहर सोडून जाता येणार नाही. साहेब, ॲम्ब्युलन्स रेडी. ओके, क्लिअर. तो साहेब ॲम्ब्युलन्स वाला ऐकतच नव्हता. कसा बसा मी त्याला थांबवला. मी आता काय पाहिलंय तुला सांगितलं ना तर हादरशील तू. तुला सृष्टीने व्हिडिओज पाठवलेत मेलवर. हो, तुला कसं माहित? कारण लकी सृष्टी इज नो मोर. अगं काय बोलतेस तू, काल रात्री मेल पाठवलाय त्यांनी मला. मलाही माहित नाही, डोकं गच्च झालंय फार. तुला माहितीये हे मी आधी पाहिलंय. म्हणजे म्हणजे हे
हे जे आता घडतंय या सर्व घटना मी मला इन्स्पेक्टर साळुंकेचा फोन येतो. मी टॅक्सी पकडते. ती परशुराम नावाच्या एका व्यक्तीची असते. सृष्टीच्या घरी पोहोचते. तिची डेड बॉडी आणि तुझा हा फोन हे सुद्धा सगळं आधी अनुभवलंय म्हणजे जिवंतपणे. विकी तू काय बोलतेस मला काही कळत नाहीये. अनुभवलंय म्हणजे? मलाही काही कळत नाहीये काय चाललंय. बरं काम कर तू इकडे या आपण भेटून सगळं डिस्कस करूया. या व्हिडिओ बरोबर आणखीन एक फाईल अटॅच्ड आहे या मेलला. एनक्रिप्टेड आहे. मी डिक्रिप्ट करायचा प्रयत्न करतो. विकी मला या फाईल मुळे सृष्टीच्या लॅपटॉपचा ऍक्सेस मिळालाय. एक मिनिट तू कुठे जाता? अगं मी तर शेंगच्या अंडरग्राऊंड पार्टीत आलो होतो पण तिकडे खूप गोंगाट आहे म्हणून बाजूला आलोय. मी तुला कोऑर्डिनेट्स पाठवतो. ए ए ए एक मिनिट विकी काय झालं? कोणीतरी सृष्टीचा लॅपटॉप ऍक्सेस करतय. हे सगळं जर आधी सारखं सेम होत असेल तर मग. एक मिनिट तुझा जी धोक्यात आहे ऐक ना. हॅलो विकी. विकी हॅलो लकी. हॅलो हॅलो लकी. डरडिंग 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 डिंग ना. तुझ्या लेफ्टला जा लकी. तुझ्या लेफ्टला जा. ओके ओके. आता तुझा राईट घे. हो 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 थांब थांब.
आता तरी मला सांगणार आहेस का काय चाललंय हे कोणापासून पळतोय आपण माहित नाही मला काय चाललंय तो कोणीतरी मास्टरमॅन बंदूक घेऊन तुझ्या मागे लागलाय मी तुला म्हटलं ना हे सगळं पाहिलंय असं वाटतंय मला हे सगळं अनुभवलंय आणि पुढे काय होणार आहे तेही मला माहितीये इट्स वियर्ड शांत हो शांत हो तू हे सगळं सकाळी पण फोनवर बोलत होतीस पण तू मला म्हणालीस की मी पोलिसांना कळवून येते कळवलंस का तू पोलिसांना नाही मला ना काही सुचत नाहीये मला ना काहीच सुचत नाहीये तू मला सांग तू तू सृष्टीचा तू मेल ओपन केला होतास त्यात एक दुसरी अटॅचमेंट होती ती तू म्हणालास तू ओपन करतोयस झाली झाली आणि मला एक गोष्ट कळली फार डॅम्बिस आहे घड्याळ चालू झाली या घड्याळांच्या काट्याला रिवाइंड करून फिरवून कसं परत आणतात तशी मी परत इथे कशी आली याच वेळेवर याच ठिकाणी आणि हा तोच फोन कॉल आहे काय चाललंय हे सगळं अग कधीचा बोंबलतो तो घेत सुद्धा नाहीये आळशी नुसती नमस्कार नमस्कार हा नंबर विकी वेलिंगकर बोलत विकीज आजी आपण कोण बोलतोय इन्स्पेक्टर सारंगे अगं भाई तुला कसं कळलं काही घोळ घातलायस की काय अगं आई नक्की सांग तू सकाळी कॉफीत काय टाकलं होतंस का कॉफी आणखीन काही हवं होतं म्हणजे मग हे नक्की स्वप्न आहे एक काम कर मला मार का मला स्वप्नात जागा करायला मला मार आणि उलटून मला मारलंस तर मी नाही मारणार अगं मी काय वेडी आहे का तुला उलटून मारायला हो नाही म्हणजे पण मी नाही मारणार नाही नाही सांगते ना मला मार नाही नाही मी नाही तुला माझी शपथ आहे मला मार नाही मारू नाही मला आई मला मार ना आई इतके जोरात कुणी मारत का तू तू शपथ घातलीस मग मी म्हणून पण याचा अर्थ आहे की हे स्वप्न नाहीये अगं कसलं स्वप्न मी हे आधी दोनदा बघितलंय मला इन्स्पेक्टरचा फोन येतो मी सृष्टीच्या घरी जाते ती सृष्टीचा हॅलो हॅलो मिस विकी वेलिंगकर हा मगाशी फोन कट झाला मी इन्स्पेक्टर साळुंखे बोलतोय तुम्ही सृष्टी नावाच्या मुलीला ओळखता का तुम्ही तिच्या घरी येऊ शकता इमिडिएटली काय ग काय झालं मला मला त्यांना सगळं सांगायला पाहिजे मला पोलिसांना सगळं सांगायला पाहिजे काय सृष्टीबद्दल त्या लॅपटॉप बद्दल लकी बद्दल त्या मास्कमॅन बद्दल हे सगळं मला कधी स्पायडरमॅन कधी आयन मॅन आता हा मास्कमॅन म्हणून तुला सांगत असते त्या कार्टून आधी लागू नकोस बाबडे आई तुला नाही कळत आता थांब मी जाऊन येते तुला सगळं सांगते येऊ का सोबत नाही नाही नको सांभाळून जा सॉरी 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 मॅडम दरवाजा हळू बंद करा नाही ते बोटाला लागलं असत अयो तुम्हाला कसं कळलं प्लीज जरा त्याचा आवाज बंद करता का हो मॅडम इंडिया पाकिस्तानची मॅच आहे आज अरे इथे मी फोन लावायचा प्रयत्न करते कळते का तुम्हाला प्लीज बंद करा हा करतो कमी करतो कशाला एवढी काय करायची जेव्हा गरज असते तेव्हा नेमकं हा फोन उचलत नाही लकी हो मॅडम झोपले असतील ते नुसते रिंग वाजत राहणार
फोन उचलणार नाही ते. तुम्हाला सांगतो माझी बायको आहे ना, अहो ती पण अशीच झाराडून झोपते बर का. तुम्ही शांत बसाव, मला नाही इंटरेस्ट तुमच्या बायको मध्ये. राहिलं आपलं मेरा तो गप, तसं बी आपल्याला लय बोलायला आवडत नाही. हे बघा हे दिवसाडवळाजवळ पित्यात आणि रस्त्यात मुकत्यात. हे साड्या हो, तुम्ही शांत राहणार का? तोंड बंद आणि गाडी चालू एवढंच करायचं. मॅडम तुम्ही मुंबईत मराठी माणसाचा आवाज दाबताय. तुम्हाला तुमच्या आर्ची परशुराम आवटीची शपथ आहे, प्लीज शांत राहा. अयो आर्चीची शपथ दिली मॅडम असं करू नका. ऐका ना, सुटली म्हणा ना, शप्प सुटली म्हणा ना, पाहिजे तर 10 रुपये कमी द्या. पण सुटली आपण. ओ मॅडम, ओ मॅडम, माझे पैसे. पण हिला माझं नाव कसं माहिती? अयो अयो, घरी आरची मारते वाटत आता मला. इन्स्पेक्टर साळुंखे. ओ मिस, तुम्हाला माझे आणि सृष्टीचे फोटोग्राफ्स फेसबुकवर सापडले म्हणून तुम्ही मला कॉन्टॅक्ट केलाय. हो, तुम्हाला असं वाटतं की सृष्टीने आत्महत्या केली आहे? घर आहे तसं आहे, सगळं काही व्यवस्थित, जागेवर. बॉडीला बघा, नो कट्स, नो स्क्रॅचेस, कुठलीही जबरदस्ती केली आहे असं वाटत नाहीये. तिच्या हातात गन होती म्हणजे तिने स्वतःला शूट केलं असेल. नाही, सगळं जरी असं असलं तरी तिने आत्महत्या केलेली नाहीये. पण आमची एव्हिडन्स, हँड प्रॉप्स तुम्ही जप्त केलेत, पण बघा त्या तिचा लॅपटॉप नाहीये कुठे. सृष्टी तिच्या लॅपटॉप शिवाय कधीच नसायची. तिचा लॅपटॉप ती स्वतःशी घट्ट कवटाळून ठेवायची. तू तरी तिला तिच्या लॅपटॉप शिवाय कधी पाहिलंयस का ग? नाही. ठीक आहे, नॉट अ प्रॉब्लेम. सीसीटीव्ही फुटेज चेक कर. सर काय नाही काय, पण काल रात्रीपासून सीसीटीव्ही बंद आहेत. हो, मिस वेलिंगकर, तुम्हाला ह्या सगळ्या डिटेल्स कशा काय माहीत? कारण मी आधी पाहिले. काय आधी? कळलं नाही मला. मी आधी दोनदा पाहिलंय, म्हणजे मला असं वाटलं होतं की कदाचित हे एखादं भयानक स्वप्न वगैरे असेल, पण तसं नाहीये. मिस विकी, काय म्हणतात तुम्ही दोनदा पाहिलंय म्हणजे? एक सेकंड, स्वप्न म्हणजे तुम्ही झोपेतून उठता आणि तुम्हाला कळतं हे सगळं झालंय? नाही सर, झोपेतून उठून नाही, माझा खून होतो. वॉट? यांचं खून झालंय. तेच म्हटलं, म्हणजे आता तुम्ही खरंच मॅडम आहे का मॅडमचं भूत आहे? साहेब मला वाटत मॅडम. नाही सर, आय कॅन एक्सप्लेन, प्लीज लेट मी एक्सप्लेन. हा क्राईम सीन आहे आणि इथे तुम्ही अल्कोहोल घेऊन आलायत. मी तुम्हाला अरेस्ट करू शकतो मॅडम. प्लीज लिसन टू मी विकी. विकी, आपल्या खूप जवळच्या मैत्रिणीसोबत खूप काहीतरी भयानक झालंय. आय नो इट्स नॉट इझी, पण आर यू हॅल्युसिनेटिंग? नो, ट्रस्ट मी. हॅलो. हा विकी, फोन केला होतास? हो, ऐक, तू त्या अंडरग्राउंड पार्टीमध्येच थांब. तिथून हलू नकोस, कुठेही जाऊ नकोस, आणि प्लीज तुझा लॅपटॉप ऍक्सेस करू नकोस. का? मी सांगते ना तुला, आता मी सांगते तेवढं कर, नंतर बोलते. बाय. अगं सर, तुम्हाला माझ्याबरोबर आता एका पार्टीला यायला लागेल. काय? हो मॅडम, डायरेक्ट साहेबांना काय पार्टीला?
सब त्या पार्टी ते खून होणार आहे. मॅडम माझ्याकडे पेशन्स नाहीयेत. तुमचा खून झाला आता पार्टी मध्ये खून होणार आहे हे तुम्हाला आधीच कसं कळलंय? सर मी तुम्हाला सांगितलंय ना, मला हे आधी दिसलंय सगळं, मी पाहिलंय. सर प्लीज ट्रस्ट मी, मी काय बोलायचा प्रयत्न करते. ऐक ऐक ऐक, यू नीड टू रिलॅक्स सर, सिरियसली. मॅडम ऐका, जर जास्त स्ट्रेस झाला ना, डिस्ट्रेस करायला स्पा मध्ये जा, सायकोलॉजिस्ट सायकायट्रिस्ट तिकडे. आणि हे बघा, हे पॉइंट्स असतात, हे असं दाबलं ना स्ट्रेस कमी होतो. ठीक आहे, यांना बाहेर घेऊन जाते मी. विकी, आय नो आपली आधी ओळख नाही अजिबात, पण सृष्टीने मला तुझ्याबद्दल इतक्या वेळेला इतक्या गोष्टी सांगितल्यात की असं वाटतच नाहीये आज आपली पहिली भेट आहे. आय नो हे सगळं खूप भयंकर आहे, पण जर तुला कधी काहीही लागलं तरी आय एम देअर फॉर यू. एक्सक्यूज मी, मिस वेलिंगकर. या. आणि विद्या. विद्या, स्ट्रेस जरा कमी झाला का? एनिवेज, चौकशीसाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल, आणि जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाही हे शहर सोडून मी जाऊ शकत नाही. स्मार्ट साहेब, ॲम्ब्युलन्स रेडी आहे. ओके, क्लिअर. मला माहितीये तुम्ही इथे पार्टी करायला आलेला आहात, यू ऑल वॉन्ट हॅव फन, बट आय एम सॉरी आय एम इंटरप्टिंग यू गाईज. इथे काहीतरी खूप डेंजरस घडतंय अँड आय नीड युअर हेल्प. असं म्हणतात की वेळ सांगून येत नाही, पण इथे मला माहितीये की माझ्यावर 30-30 वेळ परत येऊन काय सांगतीये. मे बी दिस इज माय लास्ट टाईम टू मेक इट ऑल राईट. आपल्या सगळ्यांना हिरो बनायचंय, पण खरा हिरो कोण असतो? हिरो तो असतो जो लोकांना संकटातून वाचवतो. इथे आपल्या सगळ्यांना एक चान्स मिळतोय, एक संधी मिळतेय हिरो बनण्याची. इथे एक माणूस आहे ज्याचा जीव संकटात आहे, त्याला वाचवण्याची. एका व्यक्तीचा खून होणार आहे आणि आपल्याला तो वाचवायचा आहे. आपल्या सगळ्यांना त्याला वाचवायचं असेल तर आपल्याला त्याच्या खुन्याला पकडायला लागेल. तो आपल्यामध्येच कुठेतरी आहे आणि त्यांनी पण मास्क घातलाय. आय नो खूप लोकांनी इथे मास्क लावलेत, पण त्याच्या हातात एक गन आहे. आपल्या सगळ्यांना त्याला शोधायचंय. आर यू विथ मी? आर यू गाईज विथ मी? दॅट वॉज कूल बेब, दो आय डिडंट अंडरस्टँड व्हॉट यू सेड, बट ट्रस्ट मी, इट वॉज एन ऑसम स्पीच. बेवरे कुत्रे, माझ्या फार डॅमेज झाले तू.
स्वप्नातून साग मिळेना अंधारात वाट दिसेना उभी चक्षुण अंतरी पाय समजेच्या परी उभी चक्षुण सकाळ सकाळची दुधाची पिशवी चालली होती पाडू ट्रक आला तिला असं गेलं पी पी आरतीने दुधाची थैली फोडली आणि तिथंच प्यायला सुरुवात केली डोक्याची नाड धडधड पुन्हा 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 हृदयाचं वेग खनखन पुन्हा 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 किती पण धावनी सहमी दूर तीच वाट दिसते आयुष्य ना सापशिडी सारखं असते म्हणजे बघा काय काय जण आहेत ना डायरेक्ट खरं जातात पण काय काय जण 99 येऊन थांबतात मग 99 वर त्यांना साप गिळतो आणि डायरेक्ट 13 वर आणून सोडतो चक्रात जणू काय मी एका चक्रव्यूहात अडकल्यासारखी झाली आहे जिथून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाहीये तसंही असं म्हणतात की या सगळ्या गोष्टींवर आपला फारसा कंट्रोल नसतोच पण इतका नसावा मग हे का घडतंय माझ्या बरोबर सतत आता कितीही फोन वाजू देत मी घरातून बाहेरच नाही पडणार आहे काय गळशे आज दिवसभर इथेच बसणारच की काय तसही ना तुला वेळेचं महत्व आणि उद्याची चिंता आलेला दिवस नुसता ढकलायचा ओ माय गॉड ब्लू झोन जा 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 पण आलेला दिवस संपणारच नसेल तर येणाऱ्या नवीन दिवसाची वाट मी कधीच एवढी बघितली नव्हती ते म्हणतात ना की प्रत्येक क्षण जगावा पण एकच क्षण सारखा सारखा जगावा लागत असेल तर म्हणजे म्हणजे ग्रामोफोनची सुई अडकल्यावर कसं गाण्याची तीच ओळ सारखी सारखी वाजते ना तसं होतंय ग्रामोफोन रिपेअर करून घ्यायचा
अगं पण त्या ग्रामोफोन मध्ये काय फॉल्ट आहे तोच सापडला नाही तर मग रिपेअर कसं करणार? तुला एक दिवस परत जगण्याची संधी मिळाली तर तू काय करशील? मला तू काय म्हणतेस ते समजत नाहीये, पण तो दिवस पुन्हा पुन्हा मिळावा असं म्हणत असेल ना तर तुला गंमत सांगते. एकदा ना तुझ्या आजोबांनी वणीला सप्तशृंगीला जातो असा घरात सांगून चोरून मला त्यांच्या मित्राच्या वायनरीत नेलं होतं. फक्त आम्ही दोघंच हातात हात घालून आम्ही द्राक्षांच्या भागांमधनं हिंडलो, तळ्याकाठी पाण्यात पाय सोडून बसलो, मित्रानं खास पाठवलेली वाईन सुद्धा प्यायलो. आयुष्यात पहिल्यांदाच प्यायले मी आणि मग चढली ना. सूर्यास्त होईपर्यंत आम्ही दोघे गात होतो तळ्याकाठी बसून. तुझे आजोबा म्हणाले या वाईनच्या बाटलीमध्ये हे सर्व क्षण बंद करायचे आणि त्याच्यावर लाकडाचं बुजगत चलावायचं आणि जेव्हा हवं तेव्हा त्या आठवणींना अलगद बाहेर काढायचं. एकमेकांच्या सहवासाच्या धुंदीत असेल की त्या वाईनच्या नशेत बोलवतो तर आम्हाला काही कळलं नाही, पण तो दिवस परत परत माझ्या आयुष्यात यावा असं मात्र मला वाटत. पण आहे तो दिवस संपतच नसेल तर? म्हणजे जे आहे ते आज आहे, उद्या नाहीच आहे, हाच एकच दिवस आहे. अगं वेळ कोणासाठी थांबून राहते का? तू जरा बाहेर पड तुझ्या जगात ना. तुला नाही समजत आहे मला काय होतंय ते. मला सगळं समजतंय बाबडे. अगं बदल कर स्वतःमध्ये. गोष्टी जर मनासारख्या होत नसतील तर त्याचा मार्ग बदल, कारण शोध, आव्हानांना सामोर जा आणि महत्वाचं म्हणजे लग्न कर. प्रत्येक गोष्ट ही माझ्या लग्नावर येऊन कशी काय थांबते? अगं गोष्टी वेळच्या वेळी व्हायला हव्यात. विक्या लकी काय? अरे नमस्कार आई. अरे वा साक्षात जावई, त्र्यंबकेश्वराचीच कृपा. नाही काही नाही, ती अशीच बडबडत असते ना. तू जा ना तुझं काम कर ना, तू नको लक्ष देऊ तिच्याकडे. पण तू लक्ष दे, हेच हातचं राखून ठेव. काय बोलतेस? तुझी काहीतरी थंडर बोल्ट इमोशनल चर्चा सुरू आहे वाटत. नाही अरे बऱ्याच दिवसांनी ना आम्ही आजी नात खेळतो हो की नाही का? अच्छा मस्त संपलाय खेळ आता, जातेस का? हो असंही मला तुमच्या त्या बोर गप्पात इंटरेस्ट नाहीये आणि पबजीची क्राउन लेवल गाठायची मला. चल चल पबजी सिरियसली सोड ना यार. बर काय थोड्या वेळापूर्वी त्या डिंकी चिंकीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, आता कोणाचा प्रॉब्लेम आहे? तुला मी वेडी वाटते का? हो अरे मस्करी नाही, सिरियसली विचारतेय. पण का विचारतेस? कारण आता तुला मी जे सांगणार आहे ते ऐकल्यावर तुला असं असं खरंच वाटेल की मी वेडी बिडी झाली आहे. सांग. मला एक फोन येतो. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग. तू हे सगळं स्वप्नात बघितलं नाहीयेस ना? नाही, मला खात्री आहे की हे स्वप्न नाहीये, कारण हे मी प्रत्यक्षात अनुभवतीये जिवंतपणे. मला हे सगळं खूप खूप रिअलिस्टिक वाटतंय, म्हणजे असं वाटतं की सगळं रिअल टाइम मध्ये घडतंय. आय नो हे मला स्वतःलाही कळत नाहीये, तर मी तुला कसं समजू की काय चाललंय? हे सगळं तू तुझ्या शिंचनला सांगितलंस का? नाही, मला त्याच्यापेक्षा तू जास्त जवळचा वाटतोस. तरी काय असं त्याच्या बरोबर? सोड ना, मला खूप भीती वाटते. मला खूप भीती वाटते की मी एक्सप्रेस केलं, बोलले, हे सगळं व्यक्त केलं तर माझ्या गोष्टी माझ्या हातातून निसटून जातील. म्हणून असं मनात घट्ट पकडून ठेवते सगळं, म्हणजे सगळं माझ्या कंट्रोलमध्ये राहतं. पण आता सगळं माझ्या कंट्रोलच्या बाहेर चाललंय. मला माहित नाही काय करू. सृष्टीचा खून होतो, या अडकलेल्या वेळेत तुझाही खून होतो आणि मी ते सारखं पाहतीये.
मी तिला नाही वाचवू शकले. पण पण मला असं वाटतं की हे सतत घडतंय, म्हणजे मला एक संधी मिळतीये तुला वाचवण्याची. मला ही संधी नाही गमवायची, मला तुला नाही गमवायचे. एकदा तू मास्कमॅन गोळ्या झाडत होता तेव्हा तू मला वाचवायला गोळी स्वतःच्या अंगावर झेललीस. मला माहितीये तू माझ्याबरोबर शेवटपर्यंत असशील रे. एवढं इमोशनल होऊन बोलतेस म्हणजे खरं असणार आहे. आय ट्रस्ट यू. बोल काय करायचं आता. तुझा लॅपटॉप कुठे आहे? घरी आहे, मी घेऊन आलो. अका बाबडे काय झालं अचानक? तू जिवंत आहेस मा? तुला दुःख होतंय की आनंद? आता काही क्षणांपूर्वी मी तुला गमवून बसले होते. काही क्षणांपूर्वी? काही क्षणांपूर्वी मी माशा मारत होते हे बघ. अशा दे ठेवते. अग येथे बापडे काय झालंय? सॉरी. हा तू म्हणतेस ना मी कधी एक्सप्रेस नाही करत. मला तुला सांगायचंय आय लव्ह यू. बाळा तू म्हणालीस की मला जन्म देताच माझी आई गेली, पण मी डोळे उघडले तेव्हा माझ्या समोर तू होतीस ना. तू माझी आई झालीस. बाबाच्या ऍक्सिडेंट नंतर बाबाही झालीस. तू माझ्यासाठी सगळं काही आहेस ग. आजी, आई, बाबा अशा तिन्ही रोल्समध्ये तू माझ्याबरोबर सतत असतेस ग. तू जगातली बेस्ट आजी आहेस आणि मी वर्स्ट नातं. ए बेटा भाई खबरदार खबरदार माझ्या नातीला वर्स्ट म्हणालीस तर. अग बाबडी आहेस ग तू माझी. फक्त थोडीशी मॅड आहेस. असं पण असा मॅडपणा ना सगळ्यांकडेच असतो. आपल्या भावना विचार मोकळेपणाने सांगायच्या, असं दडवून ठेवण्यापेक्षा व्यक्त करायला जास्त ताकद लागते. ऐक माझ. आता अजून एकच माझं ऐकायचं. लग्न कर. करणार नक्की. पण आता मी जाऊन येऊ. आता कुठे चाललीस? तुझ्या जावयाला भेटायला. हे सगळं तू स्वप्नात बघितलं असशील काय? कधीतरी वेगळा रिॲक्ट हो. पण कशावरून तुला भास होत नाहीये? बर आता मी सांगेन ना तेच होणार, नीट लक्ष ठेव. सांग. ते बघ तो शेंगच्या मुली बरोबर नाचतोय ना, फ्लर्ट करणार आहे तिच्या बरोबर. तो आहेस तसला. अरे मग काय? ओके
ते बघ त्या चौघी नाचतायत ना त्यात ती पिवळीवाली इन झाली आहे मागून. ती लाल टॉप वाली ना ती शिवी घालेल. हे सगळे जे मास्क वाले आहेत ना त्यातला एक म्हणजे हा शेवटचा आता मास्क काढेल. त्याच्याकडे नको बघू त्याचं घाणेरड पोट आहे. ते जे दोघे आहेत ना जे जुळे भाऊ आहेत डीजे आता ते भांडतील बघ. अरे यार आणि ते बघ त्या जगलरच्या हातातून पडणार आत्ता. हो म्हणजे तू म्हणतेस तसंच होतंय हे सगळं. एक्झॅक्टली. आणि आता कुठल्याही क्षणी तो मास्ट मॅन येईल. कुठे येईलच तो यांच्या मधनं येतो आय एम शुअर. हा मास्क मॅन दिसतो कसा तो ह्या सगळ्यांचे जे मास्क आहेत ना त्याच्यापेक्षा अतिशय वेगळा आहे त्याचा मास्क. आय थिंक तो असा चेहऱ्याला चिटकवलेला वाटतो. पूर्ण ब्लॅक कपडे, ब्लॅक शूज, ब्लॅक ग्लव्स, हातात एक बंदूक आणि हा तो हुडी घालतो. आणि खूप विचित्र आहे तो. म्हणजे त्याच्या वॉकमधनं कळतं की तो लकी. परशुराम सॉरी मॅडम ते तुम्ही तुमचा मोबाईल गाडीमध्ये विसरून आला होतात. थँक्यू. मॅडम काय झालंय का प्रॉब्लेम आहे काय. नाही तू जा ना परशुराम. नाही नाही काय असेल तर मला सांगा. तुम्ही अजिबात घाबरू नका तुम्ही माझ्यासोबत एकदम सेफ आहे. अरे मॅडम मी कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. ताइक्वांडो. जनरली मला बघून कोणीही घाबरेल पण तू नाही घाबरलीस. आय एम इम्प्रेस्ड बट ऑल्सो डिसअपॉइंटेड. सॉरी मला ना खूप कंटाळा आलाय तुला बघून. आता काय करायचं ते कर. लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस. लागलं वगैरे नाही ना तुला. सॉरी. का मी तुला खूप गृहित धरते ना. गप झिंगा छप. मला खूप दिवस तुला हे सांगायचं होत. बोल ना मग. आय जस्ट वॉन्ट टू से Ah!
लकी आई जस्ट वॉन्ट टू थैंक यू. कशासाठी? आपल्या अड्ड्यावर भेट आता. तिच्या मेल मधनं तिला काय म्हणायचंय कळत नाहीये काहीच. हे असं सगळं कोड लँग्वेज मध्ये का लिहिलं असेल? ऑब्व्हियसली कोणाला कळू नये म्हणून. ए एक मिनिट, हे बघ, हे घड्याळ बघ आणि हे बघ. अगम, म्हणजे हे तुला सृष्टीने? आणि हे घड्याळ घातल्यापासनं सगळं? हो बरोबर, कारण व्हिडिओ मध्ये सुद्धा ती वेळेबद्दल सारखं बोलत होती. म्हणजे तो मास्क मॅन या घड्याळ्याच्या मागावर आहे. हे थांब थांब, काढू नको. अगं अगं, कदाचित या घड्याळ्यामुळेच आपण पुन्हा जिवंत होत असू. तर सॉलिड आहे यार हे सगळं. आय फील लाईक जॉन स्नो नाव अँड आय नो एव्हरीथिंग. नॉट येट. काहीतरी सापडेलच आपल्याला. अगं पण असं काय असेल जे पोलिसांना सापडलं नाही? आय डोंट नो. तुला या रॅक मध्ये काही ऑड नाही वाटत आहे? नाही. सृष्टीला कॉमिक्स आवडायचे नाहीत. हे कॉमिक काय करता येते? आणि हे मी लिहिलंय. एक एक मिनिट, हे काय? मला वाटतं मला माहिती आहे काय. हे बघ, पासवर्ड मागते. काय असेल पासवर्ड? सृष्टीची बोधेट. फ्रिक, काय असेल पासवर्ड? तिचा नंबर. हा बघ, काय असू शकत? रॉकेट आहे. एक एक मिनिट, रॉकेट ताई आणि चेंबर्स ऑफ सिक्रेट मध्ये एंटर करताना एक कोड टाकावा लागतो. काय आहे तो कोड? मला तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची. विकी, तुलाही माहिती आहे की मला तुझं रॉकेट ताई कॉमिक्स कधीच आवडलं नाही, पण मला हे माहिती आहे की हेच कॉमिक्स तुला इथपर्यंत घेऊन आलंय. तुम्ही दोघे जेन्युइन आहात आणि अशा दोन चांगल्या मित्रांकडे मी माझं एक गुपित शेअर करते. मी हे घड्याळ बनवलंय ज्यामुळे टाइम लूप क्रिएट होतो. हे घड्याळ घातलेल्या क्षणापासून हा लूप क्रिएट होतो. घड्याळ सध्या तरी मी यात 12 तास सेट केलं, म्हणजे 12 तास संपल्यानंतर आपण पुन्हा सुरुवातीच्या क्षणाला येतो. यामध्ये जर आपला मृत्यू झाला तर आपण पुन्हा जिवंत होऊन हे घड्याळ घातलेल्या क्षणाला येऊन पुन्हा सुरुवात होते. हे घड्याळ जर मनगटावरून काढलं तर हा लूप ब्रेक होईल. फक्त एवढं लक्षात ठेवा की आपली वेळ ही जिलेबी सारखी फिरत असते. गोल जर जिलेबीचं एक टोक दुसऱ्या टोकाला जोडलं तर वेळ एका लूप मध्ये बांधली जाते.
या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे, बट यू हॅव टू ट्रस्ट मी. मी हे घड्याळ स्वतः ट्राय केलंय आणि त्याच वेळी माझ्या हे लक्षात आलंय की कोणाला तरी याबाबत कळलंय आणि ती व्यक्ती माझ्या मागावर आहे. मुखवटा घातलेल्या एका माणसाला मी माझा खून करताना पाहिलं सतत. आणखीन एक गोष्ट, हे घड्याळ बॅटरीवर चालतं आणि हा लूप फक्त 10 वेळा क्रिएट होतो. हे घड्याळ तुला प्रत्येक लूप बाबत इंडिकेशन देत जाईल, म्हणजे तुला तुझे चान्सेस कळतील. माझे सगळे चान्सेस संपले होते, त्यामुळे मला माझ्या खुनाचा शोध घेता आला नाही. पण विकी, हे घड्याळ मी तुला देते, याचा प्लीज जपून वापर कर. ओके, हे घड्याळ जर वाईट व्यक्तीच्या हाती लागलं तर खूप चुकीचा वापर होऊ शकतो, त्यामुळे माझा खून केलेल्या मास्कमॅनच्या हाती हे घड्याळ अजिबात लागता कामा नये. सो विकी, बेस्ट ऑफ लक. काय झालंय विद्या? तू प्लीज यात पडू नकोस. कुठे ते घड्याळ? घड्याळ मला कोणी सांगेल का इथे काय चाललंय? तिला का मारलंस? मज्जा ग. आणि आता कळलंय ते घड्याळ काम करत आणि तू लूप मध्येस. यावेळी तुला मारायची चूक मी करणार नाही. दे ते घड्याळ. नाही देणार आहे मी तुला, कारण हे जर तुला दिलं तर तू गोष्टीचा शेवट तुला हवा तो करशील. पण ही गोष्ट माझी आणि मी ठरवणार की याचा शेवट कसा करायचा. माशा फार डॅम्बेज झाले. मला काहीतरी करायला हवं. काय करायला हवंय तुला? हे मला आधी का नाही सुचलं? अगं काय बडबडतीयस? मी आलीच. विकी. हा मिस वेलिंगकर. इन्स्पेक्टर साळुंखे. मी विकी, हा लकी, सृष्टीचा आणि माझा मित्र. सर, तुम्ही काही विचारायच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की तिने आत्महत्या नाही केली आहे, तिचा खून झालाय. काय? हो, पण आमच्या एव्हिडन्स मध्ये, तुमच्या एव्हिडन्सेस मध्ये तिचा लॅपटॉप कुठेच सापडलेला नाहीये. तिचा लॅपटॉप चोरीला गेलाय. तो लॅपटॉप त्या खुन्याकडे आहे आणि त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर हा लकी हा हॅकर आहे आणि त्या लॅपटॉप पर्यंत, त्या खुन्यापर्यंत हा आपल्याला पोहोचवेल. तुम्ही प्लीज आमच्या बरोबर चला. हे काय चाललंय सगळं? तुम्हाला आमच्या बरोबर यावं लागेल, नाहीतर माझा खून होईल, याचा खून होईल आणि तिचाही खून होईल. आपण सगळे या चक्रव्यूहात अडकलेलो आहोत आणि बाहेर पडायचं असेल तर चला आमच्या बरोबर. स्क्रीन प्ले चांगलाय. विकीचा खून होतो, लकी अनलकी म्हणून त्याचा खून होतो, तिचा खून होतो, हिचा खून झालाच आहे. आकाश कोसळणार आहे, भूकंप येणार आहे, हा फुटणार आहे, मास्क मॅन येणार आहे. साहेब, मला वाटतं हे दोघं पण घेऊन आलेत. काय घेऊन आलेत? अल्कोहोल घेऊन आलेत तुम्ही? काय बोलताय तुम्ही? ती तुम्हाला पोट तिडकेने काहीतरी समजावून सांगायचा प्रयत्न करते, तुम्हाला कळत नाहीये. तुला कळतंय. हे बघा, मला मान्य आहे. आम्ही काय पिऊ नाही? व्हॉल्यूम कमी. व्हॉल्यूमचा इथे संबंधच नाहीये. प्रश्न व्हॉल्यूमचा नाहीये, आम्ही काय सांगतोय ते तुम्ही. लागलं ना? लागलं ना? इथे चोरी करून आलोय. तुम्ही काय केलं? मी हॅकर आहे. हॉकर? काय हे? का रेप्युटेशन आहे की नाही माझं?
मी हातगाडीवाला वाटतोय का? एखादी मोठी कंपनी हॅक करून इथे आलो असतो ना तर काहीतरी वट राहिली असती इंडस्ट्री ते काय? धोनी से सारे खिलाड़ियों और दर्शकों की एक्सपेक्टेशन है। बल्ला धोनी के हाथों में जचता हुआ। ते म्हणतात ना नशीब हे रिव्हॉल्विंग डोर सारखं असतं। नेमकं कुठल्या क्षणी त्यातनं बाहेर निघायचं एवढं कळलं पाहिजे। साळुंखे हे काय? इन्स्पेक्टर साळुंखे काय ग? विश्वकप दिलाने में काय मिस वेलिंगकर काय चाललंय काय? ही लोकसभा नव्हे आणि तुम्ही सांसद नाही आहात। शांततेने बोला। स्टार्ट आउट। हे उम्मीद है कि छक्का धोनी आउट। आई लव मॅडम। तुम्ही एकदम करेक्ट बोललात। 45 रन बनाकर धोनी आउट हो चुके हैं और अगले खिलाड़ी जो हमारे सामने आ रहे हैं हार्दिक पंड्या। साहेब हा एक नंबर खेळाडू आहे। हा काहीतरी करणार बघा। एक्सपेक्टेड आहे एक रन। आता पुढे बोला ना काय होणार आहे हे सगळ्यांना माहिती। बोला बोला। 6-4 LBW वाईड आउट। आउट। अहो काय साहेब आता कोण आहे? बुमरा। आता बोमला। आता काय गेली मॅच हरलो आपण। बघूया तुम्हाला काय वाटतं? इंडिया मॅच जिंकणार। येस साहेब टाई साहेब मॅच जिंकलो आपण। सॉरी साहेब। आता तरी विश्वास बसलाय माझ्यावर। हो मॅडम व्हॉट्सअप नंबर द्या ना कुंडली पाठवतो। गपरे चला। विदाउट परमिशन पार्टी करताय? कोणी दिली परमिशन? इकडे ये ये। कोणी दिली परमिशन? कोणी दिली परमिशन? हा कोणी दिली परमिशन? तुमचं काय करायचंय ते नंतर बघतो मी पण आता काय सांगतोय ते नीट ऐका। तुमच्यात मास्क घालून एक मर्डरर आहे। साहेब हा बघा सापडला। इकडे रे काढ मास्क काढायचा। यायला एक काढ ना एक काढ। काय हो विकी मॅडम हाच का तो? उभा हो तिकडे लाईन मध्ये उभा हो। बेने हे घे तुझ्या मायला तुझ्या। तो जो कोणी आहे बऱ्या बोलाने समोर ये नाही तर मी उतरवेन मास्क पण आणि चड्डी पण। Huh?
तुझ्या नवीन कॉमिकची एखादी गोष्ट माझ्यावर मारत नाहीयेस ना? चेंगळ छापेस का रे तू? गप्प बस, कुठे चाललोय आपण आता? सृष्टीच्या घरी. हे बघ, माझ्याकडे खूप वेळ नाही आता. दिस इज माय सेकंड लास्ट चान्स अँड आय हॅव टू डू समथिंग. पण तू म्हणतेस की तू हे सगळं 8 वेळा बघितलंयस, 8 वेळा जगलीस, तर मग तू त्या खुन्याला थांबवायचा प्रयत्न का नाही करतेस? तुला असं वाटतं की मी प्रयत्न केलेच नसतील? अरे सगळे प्रयत्न केलेत यार. विकी, मला वाटतं ना तू सरळ विचार करतेस. अगं, तुझ्या कॉमिक्स मध्ये तू काय काय उलटासुलटा विचार करून मिस्ट्रीज क्रिएट करत असतेस आणि तू त्या स्वतःच सॉल्व्ह करतेस. तसा उलटा विचार करून बघ ना, काहीतरी असेल ना, काहीतरी क्लू वगैरे. आता बघ, तुझ्याकडे बेनिफिट आहे का, कारण तू हे सगळं परत परत बघतेस. त्या माणसाकडे पॉसिबिलिटीज कमी आहेत, पण काहीतरी शोधायचा प्रयत्न कर. काहीतरी असं असेल जे तुला प्रत्येक वेळेला दिसत असेल पण तुझ्या लक्षात येत नसेल, मिस होत असेल. थिंक, काहीतरी असणारच. तू डिफेन्सिव्ह खेळू नकोस, तू ऑफेन्सिव्ह खेळ आता. म्हणजे बघ ना, आता मला एक माणूस ट्रॅक करतोय, पण मी बसून राहिलो नाहीये. मी सुद्धा त्याला ट्रॅक करतोय, मी सुद्धा त्याला पकडायचा प्रयत्न करतोय. सोडणार नाही त्याला. आकाश कोसळणार आहे, भूकंप येणार आहे, तो फुटणार आहे, मास्कमॅन येणार आहे. इन्स्पेक्टर साळुंखे समोर मी मास्कमॅनचा उल्लेख कधीच केला नाही. म्हणजे म्हणजे आपण एकाच माणसाला शोधतोय. चल, माझ्याकडे लोकेशन आहे त्याच. येस, तू लक्ष ठेव मागे. होतंय, थांब. यात काहीच दिसत नाही डेटा. पण तो डेटा रिट्रीव्ह करायचा प्रयत्न करत होता, पण त्याला जमलं नाही रिट्रीव्ह करायला. काय? थांब. होतंय का, जमतंय का तुला? हो, थांब जरा. झालं. लवकर कर ना. पळ नाही, सोड त्याला, सोड त्याला. नाही पळणार आहे मी. बास, मला माहितीये त्या मास्कच्या मागे कोण आहे. तुझा खेळ खल्लास झाला इन्स्पेक्टर साळुंखे. दॅट्स इट. कळलं मी कोण आहे, कारण की मास्क मध्ये खूप सफोकेटिंग होत. ए घाबर तू, आणि काय बंदूक चालवली का कधी? तू गोळी मारण्याच्या आधीच
विकी काही नाही होत मला तुझा जीव वाचव पळी कडनं. अरे गप ना राजा, तुला गोळी चालवायची आहे ना, चल. टिक टिक वन, टिक टिक टू, टिक टिक थ्री. माशी तर जिवंत आहे. माशा फार चिवट असतात, सहजासहजी हार मानत नाहीत त्या. ही माशी जर जगण्यासाठी इतकी धडपड करू शकते तर मग मी तर केलीच पाहिजे. मला तुझ्याकडून फार काही अपेक्षित नाहीये, पण एवढं चालेल. काय करणार आहेस? मी नाही जाणार एकटी. तू काय येत नाहीयेस? आई अग, तूच म्हणतेस ना की मी कुठलंही काम पूर्ण करत नाही. आज मला हे काम पूर्ण करायचंय म्हणून मी नाही येऊ शकत. अगं पण असं कुठलं काम आहे? मौलट मी थांबतो ना तुझ्या बरोबर, माझी मदत होईल तुला. नाही, आता तुम्ही इथून जाण्यानेच मला मदत होणार आहे. अगं असं काय? सम बॅटल्स आर टू बी फॉट अलोन. कुठलं बॅटल? आजचा दिवस संपला ना तर तुम्हाला उद्या सगळं सांगेन. प्लीज आत्ता निघा. आजचा दिवस संपला म्हणजे अगं काय बोलतेस तू? तुम्हाला माझी शपथ आहे, आता काही विचारू नका. प्लीज आई काळजी घे. अगं पबडे प्लीज. हा लकी काळजी घे. तू पण ये आई. अगं चल. अगं पण काही लागलं तर फोन कर ग. हो बाय. मला माहिती आजची आपली पहिली भेट आहे. मी खूप वर्ष सृष्टीला ओळखते. तुला कधी काही लागलं ना तरी आम टाईप. विद्या, सृष्टीसाठी काहीतरी करायची वेळ आली आहे. प्रत्येकाला स्वतःच्या नशिबाशी स्वतःच डील करावा लागतो. आपल्या अडचणींपासून पळून जाण्यापेक्षा त्याला फेस करा, म्हणजे पडू उठू परत उठू, असंच आहे आयुष्य. थँक्स तू इथे आलीस. सॉरी मी तुला खूप गडबडीने बोलवलं, कारण सृष्टीच्या जवळचं मला अजून कोणीच माहीत नव्हतं. मला तुला तेच सांगायचंय, सृष्टी इज नो मोर. आय नो. काय कस? कारण तिचा खून झालाय. खून? हो. तिने आत्महत्या केली आहे. नाही नाही, तिचा खून झालाय आणि तिचा खुनी कुठल्याही क्षणी इथे येईल. लिसन टू मी, हे सगळं खूप रिस्की आहे. आपण पोलिसांना सांगूया का? प्लीज ऐक. आता मी कुणावरही विश्वास नाही ठेवू शकत, पोलिसांवरही नाही. माझा फक्त तुझ्यावर विश्वास आहे. प्लीज हेल्प मी. आता use the strongest weapon. Let's go live. Thank you.
बरं झालं तू स्वतःच आलीस. तुला माहिती आहे ना ती वस्तू, ते गॅजेट कुठे आहे? कुठे आहे ती वस्तू? कोणती वस्तू? सृष्टीने बनवलेला ते गॅजेट. विक्की, ते गॅजेट कुठे आहे? मला नाही माहिती. ते गॅजेट कुठे आहे तुला माहित नाही. जास्त शहाणपणा करू नकोस. ते गॅजेट कुठे आहे मला सांग, नाहीतर मी काय करू शकतो तुला आयडिया पण नाहीये. मला माहिती तू काय करू शकतोस. खून करशील ना माझा? कर. फक्त हे आता सगळ्या जगासमोर होणार आहे. युअर लाईफ हे आहे ते गॅजेट. आता मी तुला नाही देणार आहे. कर ना माझा खून, बघू दे अख्ख्या जगाला तुझं खरं रूप. आणि मग कुठलाही मास्क लाव, काही फरक नाही पडणार. विक्की, तुझ्या हिमतीला 10 पैकी 10 देतो. पण माझे पुढचे 10 डाव आधीच ठरलेले असतात. अकरा महिने मी सृष्टीला असिस्ट करत होते तेव्हा मला कळलं की ती ह्या प्रोजेक्टवर काम करते, टाइम मशीन. ती सतत मला टाळत राहिली. मला खूप राग यायचा तिचा. या सगळ्यात माझी जेलसी, माझी क्युरिओसिटी आणखी वाढत गेली. मला ते हवं होतं. सो मी एक प्लॅन बनवला ह्याच्या बरोबर. इन्स्पेक्टर साळुंखे माझा बॉयफ्रेंड आहे, त्याने मला मदत करायचं ठरवलं. पण त्याच्यामुळेच प्लॅन फिसकटला, कारण त्याने सृष्टीला मारूनच टाकलं. तिच्या घरात ना आम्हाला तिचा लॅपटॉप सापडला. आम्हाला असं वाटलं होतं की आता ती मेली आहे तर तिच्या लॅपटॉप मध्ये तिने काही फाईल हाईड करून ठेवल्या असतील कदाचित, आणि इट विल बी व्हेरी इझी टू रिकवर देट. पण ती वाटलं होतं त्याच्यापेक्षा फारच हुशार निघाली. तिला बहुतेक कळलं होतं की तिच्या जीवाला धोका आहे. फक्त तिला एवढं माहिती नव्हतं की त्याच्या सगळ्याच्या मागे आम्ही जो तात्या पिकाचू नावाच्या एका माणसाला केलेला एक मेल आणि फेसबुकवरचे तुमच्या दोघींचे फोटोज, एवढा एकच धागा आम्हाला सापडला. आणि तुम्ही या घड्याळासाठी तुम्ही सृष्टीचा खून केलात? आता तुझ्यापासून काय लपवायचंय? खर तर खूनबेन करायचा काही प्लॅन नव्हता, जस्ट असंच घाबरवायचं होत. हे बघ असं. उप्स, जड आहे. तर माझं असं म्हणणं होतं की कशाला इतके कष्ट घ्यायचे. समोरासमोर आपण बसलोय, मस्त गप्पा मारतोय, तू मला सांगशीलच की गड्या कसं वर्क करतं, काय करतं, नाही का? हा पे अक्कल आहे. दिसला माणूस मारगोळी, दिसला माणूस मारगोळी. सृष्टीला मारलं, आणखीन एक, आणखीन एक, मग ते चालू राहत. हा तुलाही मारू शकतो. काय? अरे तूच नाही का आत्ता म्हणालास की या घड्याळासाठी तू काहीही करू शकतोस? विद्यार्थ्याने तुलाही मारलं एकदा. व्हाट? काय काय विद्यार्थी मॅन्युपुलेट करते आपल्याला?
बंदूक उचल मार तिला. टाइम वेस्ट करू नको, मार तिला आताच मार. मी सांगतोय ना, मार तिला. बंदूक उचल अँड शूट. आपल्याला आता हिची गरज नाहीये विद्या. मार तिला, मार गोळी आणि तिचा चॅप्टर क्लोज कर. हे सगळं याच्यासाठी चाललं होत, याच्यासाठी एकत्र होतो आम्ही. मला मदत होत होती त्याची. आता घड्या मिळाल्यावर मी तसं त्याला का जिवंत ठेवेन. इतके दिवस मला वाटत होत की तो मास्टर माइंड आहे, पण खरा मुखवटा तर तू घालून फिरतेस का? Enough of this drama. खरच पटकन मला शहाण्यासारखं सांगून टाक, हे गड्या कसं चालतो? काय करणार आहेस तू त्याच? वेळ नाही ना बघत बसणार. वेळेला तालर नाचू शकते, पण त्यासाठी तुला मरावं लागेल. अगं बांधून मी तुला ठेवलंय, गन माझ्याकडे आहे. कुठून येतो कॉन्फिडन्स हा की तू मला मारणार आहेस? असं मी कुठे म्हटलं की मी तुला मारणार आहे? तुलाच स्वतःला मारावं लागणार आहे. हा मी का मारेन स्वतःला? कारण तुला तो टाइम लूप ऑन करायचा आहे. ज्या व्यक्तीकडे ते टाइम मशीन असतं, त्या व्यक्तीला टाइम लूप ऑन करण्यासाठी, तो टाइम लूप जिवंत ठेवण्यासाठी स्वतःला मारावं लागतं. तू मला मूर्ख समजतेस का? अगं तू मला म्हणालीस ना की तू मला बांधून ठेवलंय आणि गन तुझ्याकडे, तर मग तुला मूर्ख समजण्याचा मूर्खपणा मला परवडणार आहे का आता? नाहीतर एक काम कर, ते घड्याळ काढ, माझ्या मनगटावर बांध आणि मला शूट कर. नाही पण मग तूच आता म्हणालीस तसा टाइम लूप सुरू होईल आणि तो तुझ्या कंट्रोल मध्ये असेल, सो सगळं तुला हवं तसं होईल राईट? आणि आता मग तुला माझ्या कंट्रोल मध्ये काही ठेवायचं नसेल आणि स्वतःकडे कंट्रोल घ्यायचा असेल, तर मग आय एम सॉरी, तुला तुला स्वतःला शूट करावं लागणार आहे. पण त्याच्यापेक्षा मी तुलाच आधी मारेन ना. हा ठीक आहे, मार मला. पण मग तुला कसं कळणार की कसं चालतं? नाही ते तूच मला सांगणार आणि आता लगेच सांगणार. पटकन मला सांग हे कसं चालतं. मी तुला तेच सांगते की तुला स्वतःला मारावं लागणार आहे. मी नाही नाही मी नाही मारणार. मला काहीतरी मूर्खासारखं बोल नकोस. तू मला कन्फ्युज करतेस आणि उगाच वेळ काढतेस. मला मला लगेच सांग कसं वर्क होतं. ऐक मी तुला कन्फ्युज नाही करत, इनफॅक्ट तुला जे काही करायचं ते लवकर कर, कारण त्याची बॅटरी संपत चाललीय. बॅटरी? याला बॅटरी आहे? हो पिते, काउंटडाउन सुरू झालाय. 10 9 8. यू कांट डू दिस टू मी. 7 6 5 4. कदाचित मी जगातली एकमेव अशी हिरो असेन जिने विलनला न मारताच त्याच्यावर मात केली. वेळेच्या तालावर नाचावं लागत, पण त्याआधी कळायला पाहिजे की वेळ कोणाची सुरू आहे. आणि आता माझी वेळ सुरू झाली. वेळ ही आईस्क्रीम सारखी असते, टेस्ट केलं तरी वितळते आणि वेस्ट केलं तरी वितळते. म्हणूनच वेळ टेस्ट करायला शिका, वेस्ट तर ती अशीच होणार आहे.
वक्त खेळे गेम साला जरा भाव देना बनल उसन बोल्ट जरी घंटा हाती येना काटा धावे पुढे 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 हातातुनी लावी पुरी वाट निसटून मरून उडी उडी करून खोडी जाई थेट कपाळात पळे मागे दुनिया सारी तुझ्या हाती सब की दोरी तुझ्या पुढे सगळे फ्लॉप बारा अरे बारा वास्ती आयुष्याचे कसे बारा चुकतो ठोका हुकतो मोका अडक टाइमच्या फेऱ्यात बिचारा थांबणारा शेरवाला सेकंड चुके नि पडे डोलारा पीठ पांगे हार्ट थांबे आहे तुझाच ना खेळ सारा उडे पतंग आकाशी दोरी हाती तुझा उडे पतंग आकाशी दोरी हाती तुझा उडे पतंग आकाशी दोरी हाती तुझा चढा ओढी हसून थोडी सोडू नको चान्स उकलेल्या साऱ्या घडी घडी सोडून रडी करना चान्स पे डान्स टाइमचा तोडून फेरा बन लाईफचा हिरो जरा जगना तू फुलटू फट टिकिटी डॉक टाइम